भारतीय जनता पार्टी के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने लोकसभा चुनाव को लेकर अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि मुझे खुद चुनाव के बारे में अभी कोई भी जानकारी नहीं है। बीजेपी ने 288 विधानसभा के चुनाव प्रमुख का ऐलान कर दिया है। 48 लोकसभा चुनाव प्रमुखों की घोषणा की जा चुकी है, जहां मुख्यमंत्री के नेतृत्व में शिवसेना के उम्मीदवार है, वहां उन्हें बीजेपी से ज्यादा समर्थन मिलेगा। 288 विधानसभेचे निवडणूक प्रमुख भाजपने जाहीर केले, 48 लोकसभेचे लोकसभा निवडणूक प्रमुख जाहीर केले, आणि सोबत हे सांगितलं की ज्या ठिकाणी एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेचे उमेदवार असतील विधानसभा किंवा लोकसभेमध्ये, या दोन्ही उमेदवाराला जेवढा भाजपला आम्ही उमेदवार निवडून आणण्याकरता मदत करणार आहोत त्यापेक्षाही जास्त मदत एकनाथजीच्या शिवसेनेच्या उमेदवाराला आम्ही देणार आहोत। भाजपा शिवसेनेच्या दोन्ही उमेदवाराकरता, लोकसभा आणि विधानसभा या दोघांही उमेदवाराकरता निवडणूक प्रमुख आहेत आणि भाजपा सेना युती घट्ट आहे, कुठलेही मतभेद नाही, योग्य जागा वाटप होईलच आणि भाजपा सेना मिळून 45+ लोकसभा आणि 200+ विधानसभा या महाराष्ट्राची जनता केंद्र आणि राज्य सरकारच्या विकास कामावर जी शिदोरी आमच्याकडे माननीय पंतप्रधान मोदीजींच्या कामाची आहे, जी शिदोरी आमच्याकडे एकनाथजी आणि देवेंद्रजींच्या कामाची आहे, या शिदोरीवर आम्ही घर चलो अभियान करू, विधानसभेत 60,000 घरी जाऊ, लोकसभेत 3,500 घरी जाऊ आणि 100% महाविकास आघाडीला परास्त करून भारतीय जनता पार्टी शिवसेना युती निवडून येईल। पुन्हा एक नवीन सकाळी नरेटिव्ह सेट करून दिवसभर बातमी चालवण्याकरता दिलेली ही माहिती आहे। काय संबंध आहे सकाळी काहीतरी न्यूज टाकायची दिवसभर चालवायची? एखादा व्यक्ती इतकं काम करतो 18 तास 20 तास आणि एखाद्यामुळे आपल्या परिवारासोबत 3 दिवस जर जवळ 3 दिवस कुठे गेले, शेवटी परिवार आहे, कुटुंब आहे, प्रत्येकाने आपल्या कुटुंबासोबत काही वेळ काढला पाहिजे। शेवटी मनुष्य जेव्हा समाजाकरता समर्पित असतो आपल्या जीवनातला पूर्ण वेळ समाजाकरता येतो, समाजही हे मान्य करतो की 2-3 दिवस आपल्या परिवाराकरता दिले पाहिजे। NBC न्यूज के लिए राजकुमार मोड के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।